लग्न केलंच होतं फक्त एका गोष्टीच्या बेसवर की यांना जॉब आहे यांना घर नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचं बाकीचं बॅकग्राऊंड नव्हतं त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं आलं की हे तुमचं काहीतरी वेड्यासारखंच बोलणं आहे की तुम्ही आहे तो जॉब गव्हर्नमेंट जॉब लोकांना मिळत नाही आणि तो तुम्ही आहे तो सोडून बिजनेस करायचा आहे कुठं काय करायचं घरामध्ये किराणा आणण्यासाठी पण पाच हजार रुपये मी एका मैत्रिणीकडून उसने घेऊन किराणा आणला होता घरामध्ये नातेवाईकांचे किंवा मित्रमैत्रीचे मला कॉलेजचे की अगं तुझा नवरा तर इंजिनियर होता ना तुझा नवरा तर हा गव्हर्नमेंट जॉब करताना ना मग हॉटेल कस काय म्हणतात ना, गट ना, गट ना, गट ना गट की चांगलं होतानाच काहीतरी एखादी वाईट घटना घडणार हे ठरलेलं असतं बऱ्याच वेळेला अशा घटना घडल्यात की चाकूने चाकू घेऊन अंगावर जाणे किंवा हत्यार जवळ बाळगून काही कस्टमर येणं वगैरे कुठल्याही प्रकारचं कुणाचाच आधार नव्हता कारण माझ्या घरामध्ये सासू सासरे किंवा जाऊ दीरा असा प्रकार कुठलाही निर्णय हा चुकीचा नसतो फक्त तो बरोबर कसाही आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे नमस्कार मी डॉक्टर अश्विनी पृथ्वीराज गायकवाड सीईओ ऑफ स्टँडर्ड बिर्याणी आणि आज मी या ग्रोमोशनच्या माध्यमातून तुम्हाला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच आमचा आजपर्यंत स्टँडर्ड बिर्याणीचा जो प्रवास झाला आहे त्याबद्दल सांगू इच्छिते माझा जन्म एका साधारण कुटुंबामध्ये झाला वडील एस टी खात्यामध्ये कंडक्टर होते तर आई घर काम करत होती मला एक भाऊ आणि एक बहीण आहे असे आमचे छोटेसे कुटुंब होते आणि परिस्थिती अत्यंत साधारण होती अशा साधारण परिस्थितीमध्ये माझं शिक्षण दहावीपर्यंत या गावामध्ये पूर्ण झालं त्यानंतरचं पुढील शिक्षण मी धाराशिव येथे पूर्ण केलं दोन हजार पंधरा साली माझं मेडिकल फील्डमधलं शिक्षण पूर्ण होऊन मी डिग्री घेऊन बाहेर पडली 2015 -2017, दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा या दोन वर्षामध्ये मी एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये ॲज अ हेल्थ एज्युकेटर म्हणून काम केलं आणि दोन हजार सतरा साली माझं लग्न श्री पृथ्वीराज गायकवाड यांच्याशी झालं लग्न झालं त्यावेळेस पृथ्वीराज इंजिनिअरिंग कॉलेजवरती ॲज अ लेक्चर म्हणून कार्यरत होते आणि मी एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये परंड तालुक्यामध्ये काम करत होते लग्न झालं सर्व सुरळीतपणे सुरू होतं एक दोन ते तीन महिन्यांतर पृथ्वीराज यांनी अचानक मला जॉब सोडायचा आहे आणि मला बिझनेस करायचा आहे हा विषय माझ्यासमोर मांडला अचानक या गोष्टी त्यांनी जॉब सोडणं आणि मला बिझनेस करणं हे ऐकलं तर मला एक प्रकारचा शॉक बसला कारण लग्न केलंच होतं फक्त एका गोष्टीच्या बेसिसवर की यांना जॉब आहे यांना घर नव्हतं हो किंवा कुठल्याही प्रकारचं बाकीचं बॅकग्राऊंड हो नव्हतं फक्त जॉब एकमेव अशी एक पॉझिटिव्ह गोष्ट होती त्याच्यामुळे माझ्या घरच्यांनी यांच्यासोबत लग्न करून दिलं होतं परंतु दोन ते हो तीन महिने झाले आणि लगेच त्यांनी जॉब सोडणं हे किती योग्य होतं हे मलाही कळत नव्हतं आता ह्याबद्दल बोलणार तरी कुणाला कारण पृथ्वीराजांच्या फॅमिलीबद्दल सांगायचं म्हणजे तर त्यांच्या घरामध्ये दुसरं कोणीही नव्हतं एक म्हणजे आई वडील पण नव्हते आणि बहीण भाऊ पण होते त्यामुळं जे काही कुटुंब आहे ते फक्त आमच्या दोघांचंच होतं आणि माझ्या घरच्यांना बोलायचं तर ते बोलणार कसं कारण लग्नाला केवळ दोन महिने झाले होते आणि म मुलगा लगेच गव्हर्मेंट जॉब असणार तो सोडायचा म्हणतो बिझनेस करायचा म्हणतो हे इतकसं सोपं नव्हतं तरीही मी एक विचारायचं म्हणून यांच्या नातेवाईकांना विचारणा केली की असं म्हणतायत जॉब सोडायचा वगैरे तर त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं आलं की हे तुमचं काहीतरी वेड्यासारखंच बोलणं आहे की तुम्ही आहे तो जॉब गव्हर्नमेंट जॉब लोकांना मिळत नाही आणि तो तुम्ही आहे तो सोडून बिझनेस करायचा आहे कुठं काय आहे मुला त्याचं इंजिनिअरिंग झालंय आणि तो काय हॉटेलचा व्यवसाय करू शकतो का नाही आणि तो आपल्या ले लेव्हलचा व्यवसाय नाही किंवा ते आपलं क्षेत्रही आप नाही तसंच मी आमच्या घरी मम्मी पप्पांनाही बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा या गोष्टीसाठी पूर्णपणे नकार आला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की आपलं ल, ल जॉबमुळं आपण त्यांना दिलेलं आहे किंवा जॉबमुळंच आमचं लग्न झालेलं होतं आणि आता लगेचच जॉब सोडायचा बिझनेस करायचा लोक काय म्हणतील ह्या गोष्टींनी बऱ्याच वेळेला आपली आर बरेचशी स्वप्न आपली याच्यामुळे अपूर्ण राहतात की लोक काय म्हणतील त्याच पद्धतीने माझ्याही आईवड्यांनी विचार केला की के लोक काय म्हणतील म्हणून या गोष्टीसाठी त्यांनी पूर्णपणे नकार दिला आता आई वडिलांनी नकार दिला होता ह्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला होता मग आता काय करायचं निर्णय घ्यायचा तर आपण दोघांचा आणि घेतला तरी तो आपल्याला आपला घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे ते आपल्याला सिद्ध करायचं होतं त्यासाठी यांची एक इच्छाशक्ती इच्छा आहे की यांची बिझनेस आवड बघून मी यांना बिझनेस करण्यासाठी होकार दिला ज्या वेळेस आमचं लग्न झालं होतं त्यावेळेस माझ्या जॉबसाठी आम्ही बार्शीमध्ये राहत होतो बिझनेस करायचा म्हटल्यानंतर आम्ही परत धाराशिव येथे राहण्यासाठी आलो धाराशिव मध्ये राहिल्यानंतर अशी परिस्थिती होती की घरामध्ये किराणा आणण्यासाठी पण पाच हजार रुपये मी एका मैत्रिणीकडून उसने घेऊन किराणा आणला होता घरामध्ये आणि ती वेळ अशी होती की मी हे, हे माझ्या घरच्यांनाही बोलू शकत नव्हते किंवा त्यांच्या नातेवाईकांनाही सांगू शकत नव्हते कारण गव्हर्नमेंट जॉब सोडणं हे ह्याच्यासाठी प्रत्येकाचाच विरोध होता त्यामुळे मला या गोष्टी कुणालाही बोलता आल्या नाहीत आणि त्यानंतरचा आमचा खरा प्रवास सुरू झाला बा आता बिझनेस तर करायचा आहे पण त्यासाठी आम्हाला भांडवल जे आवश्यक होते ते भांडवल तयार कसे करायचे कारण कुठल्याही नातेवाईकांना सांगणं किंवा माझ्या घरच्यांना सांगणं हे तितकसं सोपं नव्हतं कारण या गोष्टी सगळ्यांच्याच विरोध जाऊन करण्यासारख्या होत्या त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणालाही काही न सांगता भांडवल तयार करायचे ठरवले आणि तेही भांडवल आता करायचे कसं पेमेंट तर वेळ होत नाही आहे आपल्यावरती एक कर्ज आहे अगोदरच शिल्लक पैसे तर काहीच नव्हते तर तशा कंडिशनमध्ये मी माझ्या लग्नामध्ये जे मला माझ्या आईवडला दागिने केले होते ते सर्व दागिने मोडून त्यांना भांडवल तयार करून दिले आणि दोन हजार अठरामध्ये यांचं पहिलं हॉटेल किंवा आमची मुख्य शाखा धाराशियाचे चालू केली शाखा चालू केल्यानंतर पण बऱ्याच नातेवाईकांचे किंवा मित्रमैत्रिणींचे मला कॉल यायचे की अगं तुझा नवरा तर इंजिनियर होता ना तुझा नवरा तर हा गव्हर्नमेंट जॉब करताना मग हे हॉटेल कसं काय म्हणजे बोलण्याचा दृष्टिकोन असा होता की म्हणजे हा व्यवसाय खूप खालच्या दर्जाचा आहे किंवा खूप खालचा आहे अशा दृष्टीने पण मला बोललं जायचं परंतु मी या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता किंवा कुणालाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देता मी आहे आमचा किंवा आमचा जो हा प्रवास होता तो चालूच ठेवला आणि दोन हजार अठरामध्ये जे सुरू केलेलं हॉटेल होतं ते एक ते चार ते पाच महिने अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललं परंतु म्हणतात ना की चांगलं होतानाच काहीतरी एखादी वाईट घटना घडणार हे ठरलेलं असतं त्याचप्रमाणे असं झालं की एक चार पाच महिन्याच्या कालावधीनंतर यांचा अपघात झाला आणि अपघात पण असा झाला की त्यांना गुडघ्याला म्हणजे एक लिगामेंट इंजुरी झाली आणि त्यांना खूप मोठ्या सर्जरीला सामोरं जावं लागलं ते ऑपरेशन झाल्यामुळे यांना चार ते पाच महिने कसल्याही प्रकारची हालचाल करता आली नाही किंवा त्यांना एका जागेवर बसून राहावं लागलं असतं आणि याच गोष्टीमुळे मला माझाही जॉब सोडावा लागला कारण यांची काळजी घेण्यासाठी किंवा घरात कुठल्याही प्रकारचं कुण कुणाचाच आधार नव्हता कारण माझ्या घरामध्ये सासू सासरे किंवा जाऊ दीरा असा प्रकारच नव्हता कारण यांना कोणाचा एक नसल्यामुळं जे काय करायचं ते मी आणि यांनीच करायचं त्यामुळे मी माझा जॉब सोडला जॉब सोडल्यानंतर माझ्या मनामध्ये मा तरी गव्हर्नमेंट जॉब करण्याची इच्छा जी होती ती हो जशी यांना बिझनेसची इच्छा होती तशी माझी एक जॉब करण्याची इच्छा होती मी भलेही माझा प्रायव्हेट जॉब सोडला होता पण माझा अभ्यास चालू होता आणि सायमल यांच्या बिझनेसलाही मी सपोर्ट करत होते दोन हजार अठरामध्ये आमची पहिली शाखा धाराशिवचे सुरू झाली आणि त्यानंतर चार पाच महिन्याचा जो यांचा गॅप पडला म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतरचा तर त्या गॅपच्यामध्ये त्यावेळेस माझा भाऊ योगेश आणि यांचे मित्र संकेत वाळके यांनी हॉटेल सांभाळलं आणि त्यानंतर एक चार ते पाच महिने यांनी जेव्हा हॉटेलवर गेले त्यानंतर यांनी सुर हॉटेल सर्व सुरळीतपणे बघायला सुरुवात केली बघायला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच वेळेला बिझनेसमध्ये आपल्याला आप आप कधी यश येतं कधी अपयश येतं पण हेनी अपयश जरी आलं तरी कधीच आम्ही आमची मेहनत किंवा आमचा प्रयत्न कधी सोडला नाही कारण असं आहे की क्षेत्र कुठलंही असू द्या मेहनत ही ठरलेली आहे आणि मेहनत जर प्रामाणिक असेल तर यश पण हे ठरलेलंच आहे तर त्याच पद्धतीने यांनी यांचा प्रयत्न चालू ठेवला आणि दोन हजार एकोणीस वीस या वर्षामध्ये त्यांचा हॉटेलनं इतकी ग्रीप धरली की त्यांचा म्हणजे बिझनेस जो आहे तो एक वेगळ्याच लेवलला जाऊन पोहोचला होता आता बिझनेस म्हटल्यानंतर तर, -तर प्रॉब्लेम येणे हे साहजिकच आहे आणि तसेच प्रॉब्लेम आम्हाला येत होते बऱ्याच वेळेला सुरुवातीला हॉटेल चालू केलं त्यावेळेस काउंटरला नाही असायचे आणि असं नाही की सगळेच कस्टमर सेम येतात किंवा सगळेच कस्टमर चांगल्या दृष्टीने येतात काही कस्टमर असे यायचे की बिल नाही देणं किंवा बिलासाठी किरकिर करणं काही असे आगाव म्हणतात ना त्या टाईपमध्ये लोक यायचे की हॉटेलमध्ये आल्यानंतर जेवण झाल्यानंतर नाही देत बिल किंवा हे कर तेव्हा यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये वाद वाढायचे आणि असे बऱ्याच वेळेला अशा घटना घडल्यात की चाकूने अंग चाकू घेऊन अंगावर जाणे किंवा हत्यारजवळ बाळगून काही कस्टमर येणं वगैरे त्या कंडिशनमध्ये मला भीती वाटायची की म्हणजे आपण हा व्यवसाय यांना करू देऊन चूक तर नाही ना केली मला असं वाटायचं की आता आपण हा व्यवसाय सोडायला पाहिजे नको कारण आपला जीव महत्त्वाचा आहे असं बरेच वेळेला वाटायचं परंतु काही काळानंतर असं वाटायला लागलं की नाही आता हे प्रॉब्लेम्स तर येणं साहजिकच आहे ना प्रॉब्लेम्स आल्यानंतर मागं सरकणं तर मग आपल्याला आपल्या यशाला अर्थच नाही आहे त्यामुळं आपल्याला तर यश मिळवायचं आहे ना आणि आपण एवढ्या लोकांचा विरोध करून हे बिझनेस तर निवडलेला आहे त्यामुळे आपल्याला पाठीमागं सरकणं हा तर पर्याय नव्हता आणि त्या दरम्यान माझाही अभ्यास सुरू होता दोन हजार एकोणवीस सॉरी दोन हजार एकोणीस ते वीस सॉरी दोन हजार वीस साली माझं सिलेक्शन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून झालं आणि माझंही स्वप्न पूर्ण झालं माझा जॉब करत करत सायमल्टेनियसली मी यांचं पण बिझनेस बघत होते यांचे पण मसाल्याचं मी सर्व काही बघत होते आणि दोन हजार वीस एकवीसमध्ये यांनी पूर्णपणे किंवा मी आणि यांनी आणि आमच्या हॉटेलच्या पूर्ण टीमने पूर्ण रिसर्च करून किंवा हे पूर्ण एक आपल्याला बाबा यातून आणखी ब्रँच तयार करता येतील का किंवा आपल्याला हे फ्रेंच मॉडेलमध्ये मॉल्डमध्ये कन्वर्ट करता येईल का ह्याचा विचार केला आणि कन्वर्ट करताच्या वेळेस एक असं हे केलं की, की एक तुळजापूरमध्ये एक ब्रँच ओपन करून बघितली की बाबा त्याचा रिस्पॉन्स कसा आहे किंवा काय तर तुळजापूरच्या ब्रँचला एक नंबर रिस्पॉन्स आल्यामुळे नंतर त्यांनी पुढं असं केलं की आपण आणखीन एखादी ब्रँच करून बघू म्हणून त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये आम्ही मुरुडमध्ये आमची दुसरी शाखा चालू केली आणि त्याही ब्रँचला अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद आल्यामुळे आमचा पुढचा प्रवास आणखीन सोयीस्कर झाला आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या ब्रँचेस यायला सुरुवात केली आज आमच्या वीस ब्रँचेस आहेत आणि जवळपास बारा ब्रँचेस चालवत काम चालू आहे मी एवढं सांगू इच्छिते की आपण जर कुठल्याही म्हणजे लोक काय म्हणतील आपला जो निर्णय आहे तो लोकांच्या जर आपण बदला, बदला तर आपण आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही आणि दुसरा गोष्ट म्हणजे आपणच आपल्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे आपल्या लोकांबद्दल आपणच निगेटिव्हिटी तयार केली तर ते पण लोक कधी पुढे जाऊ शकत नाहीत कारण तलाव हा सर्वांसाठी सारखाच असतो फक्त त्या तलावामध्ये हंस मोती काढतो आणि बगळा मासे काढतो तर आपल्यावर वा ठरवायचं की आपण त्यातून मोती काढणार आहेत का मासे काढणार आहेत आणि मला आणखीन एक सांगाय सांगावं असं वाटतं की, वाट की कुठलाही व्यक्ती किंवा मा कुठलाही माणूस हा कमकुवत नसतो किंवा तो, तो कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नसतो फक्त त्याला गरज असते की म्हणजे एक साथ देण्याची किंवा सपोर्ट करण्याची तर ते जर आपण केली तर कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यक्ती यश मिळवू शकतो दोन हजार अठरा साली जेव्हा हॉटेल सुरुवात केली होती त्यावेळेस मला बरेच जण कॉल करून बोलायचे की हा का व्यवसाय निवडला आहे हा आपल्या लोकांसाठी व्यवसाय नाही आहे कि किंवा हे खाऊ दर्जाचा व्यवसाय आहे असे म्हणायचे किंवा मा माझ्या मैत्रिणी म्हणायचे की तुझे मिस्टर तर गव्हर्मेंट जॉब करतात म्हणत होती किंवा गव्हर्मेंट कॉलेज आहेत म्हणत होती आणि हे तर हॉटेल करतात म्हणजे बोलण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे असा होता की एकदम तुच्छतेने बोलल्यासारखं त्यांची वागणूक असायची आज तेच लोक मला कॉल करून विचारतात की हे कसं शक्य आहे किंवा हे बिझनेस कसा तुम्ही वाढवला किंवा तुझ्या मिस्टरांच्या डोक्यात ही आयडिया कुठून आली तेच लोक आज मला विचारतात आणि त्यावेळेस असं झालं होतं की आम्ही सर्वांचा विरोध पत्करून करून आम्ही हा निर्णय घेतला होता फक्त आमच्यासमोर एकच आव्हान होतं की आपण हा निर्णय तर घेतलाय पण हा निर्णय बरोबर कसा आहे ते आपल्याला सिद्ध करायचं होतं कुठलाही निर्णय हा चुकीचा नसतो फक्त तो, तो बरोबर कसा आहे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे आणि तेच आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी पण झालो आणि मी आज एवढं एकाच गोष्टीचं दुःख आहे की आज एक महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालंय आज ते असायला हवे होते आणि पृथ्वीराज यांची आई यांचंही निदान फक्त एका पैशाच्या कारणामुळे झालं होतं तर आज एवढं सगळं आहे पण त्या त्यांच्या आई वडील आणि माझे वडील आमच्या आयुष्यात नाही येत ह्या गोष्टीचं खूप मोठं दुःख आहे मी आताच्या सध्याच्या तरुण पिढीला सांगण्यापेक्षा मी त्यांच्या घरच्यांना सांगू इच्छिते की आपल्या मुलांना किंवा आपल्या मुलीला किंवा आपल्या सुनेला किंवा आपल्या घरात कुठलीही व्यक्ती असू द्या ती लेडीज असो किंवा जेंट्स असो त्यांना सपोर्ट करा कारण बऱ्याच गोष्टी आपल्या सपोर्टमुळे आडतात किंवा बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांचे स्वप्न ही सपोर्ट नाही मिळाल्यामुळे सुद्धा अपूर्ण राहतात त्यामुळे त्यांचं क्षेत्र कुठलंही असू द्या फक्त तुम्ही सपोर्ट करा ते नक्कीच यशस्वी होतील कारण मी त्यावेळी जर पृथ्वीराजांना या गोष्टीसाठी विरोध केला असता तर कदाचित आम्हाला हे यश बघायला मिळालं नसतं आणि आज आम्ही दोघही कुठंतरी एखाद्या ह्याच्यामध्ये जॉब करत जेमतेम पगारीवर आज तेच कर्ज किंवा त्याच परत त्याच गोष्टीमध्ये अडकून राहिला असतो आज जे आमचं यश मिळालं आहे ते फक्त एका निर्णयामुळे की आम्ही एक निर्णय घेतला होता आणि तो आम्ही सिद्ध पण केला की तो कसा बरोबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की त्या निर्णयाला सपोर्ट केला आणि तो निर्णय आज पृथ्वीराजांनी म्हणजे कसा बरोबर आहे किंवा आपण घेतलेला निर्णय कसा योग्य ठरू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका